शहरामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी आणि धार्मिक अशांतता निर्माण करण्याच्या सातत्याने प्रयत्न सुरू आहे. 26 एप्रिल 2022 रोजी बुलढाणा शहरातील जुनागाव मलकापूर रोडवर नगरपालिकेच्या मालकीच्या जागेवर अनेक वर्षांपासून असलेल्या हनुमान मंदिरावर नगरपालिका प्रशासनाने बुलडोजर लावून मंदिर पाडल्याची घृणास्पद घटना घडली. आज या घटनेच्या विरोधात विश्व हिंदू परिषद आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज दिनांक 29/4/2022 रोजी जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री यांना निवेदन सादर करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी भाजपा नेते माननीय विजयराज आमदार विजयराज शिंदे आणि विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट जयंत जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. निवेदनात नमूद आहे की बुलढाणा नगर परिषद मालकीच्या जागेतील मलकापूर रोडवरील गजानन टॉकीज जवळील जागेमध्ये अनेक वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या हिंदू धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या भगवान हनुमान मंदिर नगर परिषद बुलढाणा यांनी पाडून उद्ध्वस्त केले. सदर जागा ही बुलढाणा नगरपालिकेच्या मालकीची असून जागेवर महापुरुष जिवाजी महाले यांचे स्मारक बांधणार असल्याचे कारण पुढे करून नगरपालिकेने अतिरिक्त जागा उपलब्ध असताना देखील श्री हनुमान मंदिर यांचे मंदिर निष्ठुर मनाने पाडण्यात आले. जिवाजी महाले यांच्यासारख्या महापुरुषांचे स्मारक वा पुतळा उभारणे आमच्यासाठी सुद्धा प्रेरणादायी आहे. याच जागेमध्ये जिवाजी महाले आणि भगवान हनुमान मंदिर अधिक शोभनीय झाले असते, परंतु अतिरिक्त जागा उपलब्ध असताना देखील काही लोकप्रतिनिधींनी नगरपालिका प्रशासनाच्या खांद्यावर बंदूक ठेवून बेकायदेशीररित्या वीर हनुमान यांचे मंदिर उद्ध्वस्त करून हिंदू देवतांची विटंबना केली आहे. यामुळे हिंदू धर्मीयांच्या भावना दुखवून धार्मिक अशांतता करण्याचा कुटील डाव काही समाजकंटकांनी घातला आहे. सदर घटना ही बुलढाणा शहराचीच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये जातीय सलोखा बिघडून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारी आहे. त्यामुळे सदर घटनेची सविस्तर चौकशी करून बुलढाणा नगर परिषदचे मुख्याधिकारी यांना तातडीने निलंबित करावे, पाडलेल्या मंदिराचे पुनर्निर्माण करावे, त्याचप्रमाणे स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी हिंदू देवी देवतांची अशा प्रकारे विटंबना करून सामाजिक तेढ निर्माण करू पाहणाऱ्या मुख्य सूत्रधार कोण याचा प्रशासनाने शोध घेऊन अशा सूत्रधार आणि संबंधित सर्वच दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावे, अशी मागणी निवेदनात नमूद नगर करून नगरपालिकेविरोधात उचित कारवाई न झाल्यास जिल्ह्यातील हिंदुत्ववादी संघटनांसोबत घेऊन तीव्र आंदोलन करू असा इशारा सुद्धा विश्व हिंदू परिषद आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी निवेदनावर विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट जयंतजी जोशी, माननीय आमदार विजयराज शिंदे, भाजपा प्रदेश किसान मोर्चा प्रदेश सचिव दीपकजी वारे, विहिप शहराध्यक्ष गजेंद्र अहिर, धर्मप्रसार प्रमुख सौ शारदा कमाणी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष दत्ता पाटील, भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ सिंधुताई खेडेकर, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष श्री विश्राम पवार, विधानसभा संयोजक मंदार बाहेकर, महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस सौ उषाताई पवार, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष सौ मायाताई पद्मणे, नगरपालिका गटनेते अरविंद होंडे, भाजपा तालुका सरचिटणीस अर्जुन दांडगे, शहर सरचिटणीस अनंता शिंदे, सौ सविताताई रोकडे, अणुजाती शहराध्यक्ष बाळू ठाकरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सिटी न्यूज बुलढाणा. शहरामध्ये शहर सौंदर्यकरणाकरता जे जुनागाव गजानन टॉकीजवळ तार तलाव कॉम्प्लेक्समध्ये हनुमानाचं मंदिर पाडण्यात आलं त्या बाबतीत आज बुलढाणा शहरातल्या विविध हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येऊन माननीय पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांना त्याबाबतीत कारवाई करण्याचं निवेदन दिलं. तर या बाबतीत प्रशासनाने योग्यरित्या तपास करून कारवाई करावी अशी सर्वांनी विनंती केली. स्टार्ट. बुलढाणा शहरातील गजानन टाकीजसमोर असलेलं जुने हनुमानाचं मंदिर हे नगरपालिकेच्या ओपन स्पेस असलेल्या ओपन जागेमध्ये त्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून होतं. त्या ठिकाणी हिंदू धर्माचे लोक जाऊन आपली पूजा अर्चा करून माथा टेकवत होते. अशा हिंदू धर्माच्या श्रद्धेचं असलेलं हे पवित्र मंदिर त्याचा नगरपालिकेच्या वतीने अर्ध्या रात्री बुलडोजर लावून त्या ठिकाणी बांधकाम असलेलं मंदिर तोडण्यात आलं व हिंदू धर्माच्या देवीदेवतांची विटंबना करून या शहरामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न नगरपालिकेच्या वतीनं जाणीवपूर्वक या ठिकाणी केला जात आहे. हा एक प्रकारे समस्त हिंदू धर्मावर अन्याय आणि म्हणून याचा निषेध आज हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो आहे व या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा पालकमंत्री यांना तातडीने या प्रकरणाची चौकशी करून दोषी लोकांवर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी
या ठिकाणी करण्यात आली आहे। अन्यथा विविध हिंदू संघटनांच्या माध्यमातून या ठिकाणी आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा देण्यात आला। विद्या मंदिर इंग्रजी माध्यमाची एक परिपूर्ण निवासी शाळा, CBSE आणि स्टेट बोर्डाच्या भव्य सुसज्ज इमारती, प्रयोगशाळा, लायब्ररी, कम्प्युटर लॅब, मॅथ्स लॅब इत्यादी प्रगत सुविधा, NDA, NEET, CET स्पर्धा प्रवेश परीक्षांचे विशेष प्रशिक्षण, उच्च शिक्षित व प्रशिक्षित शिक्षक, अद्ययावत क्रीडा साधनांनी सुसज्ज भव्य क्रीडांगण, स्विमिंग पूल, मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल, 100% निकालाची परंपरा असलेले दर्जेदार निवासी व डे बोर्डिंग स्कूल, सहकार विद्या मंदिर बुलढाणा। प्लीज सर, ये है हमारा वॉल आर्ट कलेक्शन। नाइस ना? या भैया ये वाला। ओके सर, मुझे लगता है ये ग्रीन वाला सेट अच्छा है। ब्लैक भैया। ओके सर, ये वाला। वो वाला भैया। नाइस। फोटो और कुछ? सर चलिए आपको तारों के शहर में ले चलता हूँ। वाओ। आपके लिए फेस्टिवल डिस्काउंट। थैंक यू। वेलकम।